पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आहेत सर, श्रेयवादाची लढाई पाहायला मिळते महाविकास आघाडीकडून. ते म्हणतात की आम्ही उद्घाटन केलेलं काम, आम्ही पूर्णत्वास नेलेली कामं आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून लोकार्पणास जात आहे. दुसऱ्याच्या मुलाला स्वतःचं बाप म्हणून लावण्याचा हा प्रयत्न आहे, बापाचं नाव लावण्याचा प्रयत्न आहे. एकीकडे गेले 15 दिवस या प्रोजेक्टच्या विरुद्ध, या प्रकल्पाच्या विरोधात बोलतायत आणि आज म्हणतात आम्हीच सुरू केलेले प्रोजेक्ट आहेत. गेल्या 5 महिन्यापूर्वी हे मुख्यमंत्री होते, मुंबई महापालिकेत यांची सत्ता होती, महापौर यांचा होता, मग का नाही उद्घाटनं केली, का नाही भूमिपूजनं केली? कालपर्यंत टीका करायची आणि आज म्हणायचं आमचे प्रोजेक्ट. ही दुटप्पी भूमिका आहे यांची. खरं तर हा जो दौरा आहे मोदींचा या मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे, पण यामध्ये सुद्धा आता भ्रष्टाचार वगैरे होत आहे. रस्त्यांची कामं काढलेत मुख्यमंत्र्यांनी, ते सुद्धा चांगली कामं असताना भ्रष्टाचाराचा आरोप त्याच्यावर करण्यात येतोय. सगळ्यात मोठं नुकसान रस्ते काँक्रिटीकरण करतायत सिमेंटचं झालेलं आहे. आदित्य ठाकरे आणि जो मित्र परिवार आहे त्यांचं झालेलं आहे. डांबराचे रस्ते केले की दर 6 महिन्यांनी टेंडर काढावे लागल्याचे असते आणि टेंडर कामं करणारी कोण आपण सगळ्यांना माहिती आहे. परंतु एकदा जर रस्त्याचं काम निघालं, सिमेंट काँक्रिटीकरण रस्ता झाला, तर 30 वर्ष पुन्हा काम निघणार नाही. त्यामुळे टेंडरवाल्यांचं जास्त नुकसान आहे. ती खंत आदित्य साहेबांच्या मुखातून बाहेर आलेली आहे. यामध्ये त्यांनी असा एक मुद्दा काढला की 100% काँक्रिटीकरण होत आहे असं कोणत्याही शहरात झालं नाही, मुंबईमध्ये होत आहे असं त्यांचा. करू नये का रस्ते कायमचे पक्के करू नये का? डांबराचे रस्ते करून खड्डेमुक्त मुंबई पुन्हा पुन्हा लोकांसमोर यायचं आहे का आम्हाला? आम्ही जे काही करतोय टेक्निकली आम्ही या सगळ्या गोष्टी करतोय मुंबईतले खड्डे दूर करण्याच्या दृष्टीने, मुंबईतले रस्ते चकाचक करण्याच्या दृष्टीने आम्ही पाऊल उचललेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटक मधल्या मुख्यमंत्र्यांना इथे महाराष्ट्रामध्ये येऊन आणि कर्नाटकमध्ये जाऊन मराठी जे भाषिक लोक आहेत त्यांना त्रास देऊ नये असं आश्वासन द्यावं अशी मागणी संजय राऊत यांनी केलेली आहे. संजय राऊत काय म्हणतायत? संजय राऊत रोज वेगवेगळे बोलतात. मी तुम्हाला सांगतो, संजय राऊत जेलमधून सुटल्यापासून त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे, त्यांना मानसिक स्वास्थ्य बिघडलं, त्यांच्या इलाजाची गरज आहे. त्यामुळे ते काय म्हणतात त्यावर मला प्रतिक्रिया द्याविषयी वाटत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला सुद्धा प्रचारासाठी या ठिकाणी येतील अशी सुद्धा आरोप आहे महाविकास आघाडीकडून करून. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत, ग्रामपंचायत जर ते म्हणत असतील ना तर देशाच्या विकासाच्या दृष्टीने गावाकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे, प्रत्येक शहराकडे लक्ष देणं गरजेचं नाही आहे. अगदी याच्यावरनं खालच्या लेवलपर्यंत गावाचा विकास झाला तर देशाचा विकास होणार आहे. त्यामुळे ते पंतप्रधानांचं कौतुकच करतात मी म्हणेन. थँक्यू. हे होते ठाण्याचे जिल्हा प्रमुख आणि माजी महापौर नरेश मस्के, जे यांनी संजय राऊत असतील महाविकास आघाडीचं यांच्यावरती निशाणा साधला आहे. जो काही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा मुंबईचा आहे तो महानगरपालिकेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. म्हटलं जी टीका ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवरून मोदींवरती होत आहे त्याबद्दल सुद्धा त्यांनी सडेस उत्तर दिलेलं आहे. खरं तर हा पूर्ण शहराचा विकास आहे, पूर्ण भारताचा विकास आहे, महाराष्ट्राच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे झटत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरा पर्सन सुनील पवारसह स्वप्नील जाधव, माय महानगर, मुंबई.